अगदी बरोबर वाचू की नाही हा बरोबर भाजल्या नाही हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, मी संजित स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. चुलीच्या जवळच बसलो आहे आणि बाहेर मस्त ना गोलमाचं भाजी रेडी झाली आहे आणि त्यासोबत मला भाकरी खायचा मूड झाला तर मी आजीला बोललो तुझ्या आजची आज भाकरी बनवून दाखव. म्हणजे जी आजी आहे ना आमची, बाहेर आवाज येईल तुम्हाला, बोलते काय काय सर, तिला बोललो की मी भाकरी भाज, कारण ती जी भाकरी भाजते ना ती तव्यावरती भाजल्यानंतर ती निकरे असतात ना निकऱ्यावरती ती शेकते भाकरी. तर आता येईल मी ती आग पेटवेन आणि ती येईन मग दाखवेल ती भाकरी कशी भाजतात ती आणि थोडं सोबतच थोड्या गप्पा मारू. नक्कीच तुम्हाला एपिसोड आवडेल. जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा. आजीच्या अशा जुन्या जुन्या ज्या स्टाईल्स आहेत भाकरी भाजायच्या किंवा रेसिपीज जे आता लुप्त होत चालले ते आपण या आपल्या ब्लॉगमध्ये कलेक्ट करत राहू आणि सोबतच आम्हाला पण आठवण म्हणजे आमच्या पुढच्या पिढीला पण बघायला मिळेल की आजी कशी भाकरी बनवते ते. सो आणि आजी कशी होती आमची, एवढ्या वयात पण भाकरी भाजते. तर 95 आता आहे ती, 95 तरी पण ती भाकरी भाजते. तिच्या आजची भाकरी भरपूर सुंदर लागते. सो ती तव्यावरती भाजेलच आणि त्याच्यानंतर निखाऱ्यावरती पण भाजणार, ती एक पद्धत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. सो लवकरच भेटू आणि लाईक करायला विसरू नका. सो आता येईल आजी आणि ती दाखवेल कशी भाकरी भाजतात ती. सो ही आमची चूल आहे, तिकडे गरम पाणी वगैरे शेणी वगैरे सगळ्या. सो सुरू करू आजच्या व्हिडिओला, चला. अरे नातन्याचे पिठात काय काय घालतात गे? गहू आणि फक्त गहू, तांदूळ घालतो, पाचशे तांदूळ. आणि पाणी घातलेलं आता गरम पाणी होतं जरासा सोमळा गरम मिक्स होता सोमळा पाणी. पाणी कमीच घालायचं ना, जास्त घातलं तर चिकचिकीत होतं. होती दोन बाकरे होतील त्याच्यात. तू पहिली भाकरी कधी बनवलं तुका आठवता? तू पहिली भाकरी कधी बनवलं तुका आठवता? नाही बाबा, लग्नानंतर पहिली भाकरी कधी बनवलं? भाकरी बिकरी लग्नानंतर बघून शिकला ना तू? कोणी शिकवलं तुका? शिकव काय काय बघून करू काय सासूच बघी. मग तुझं काय बघून शिकवला शिकल तू सासू? मग काय पत्ता शिकत जात पहिली सकाळी नाश्ता आपण भाकरीने चायच करत ना. मग तेव्हा पहिली प्रथा होती माहितीये, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या काय बनवलं तर चुलीत टाकूच असतं, तसं करीत ना पहिला काय काय चुलीत टाकीत ना. भाकरी भाजायची हा, नाही नाही पहिली बघ ना आग आग पेटवत तेव्हा चुलीत काहीतरी टाकूच असतात एका चाय बी वगैरे. शिजवला काय घालायचा? शिजवला काय जरा असं टाकलं भाकरी भाकरी नाही पहिली सकाळची चाय आणि भात मिरचीतलं. म्हणजे ती कशा कशाला टाकायची आत मध्ये? देवाते देवता म्हणजे देवता बरोबर, नजर बदर काढताना आपण त्या टाकतो म्हणून. म्हणजे ती देवता म्हणून ते का टाकायचं? हा आम्ही करून खातो ना बरोबर. हा आता ही भाकरी भाजताना ह्या बोटानी भाजतात की मग याच्या खालच्या बागान भाजतात? अगोदर हातात भाजी, आता कोण हातात नाही भाजू. तू काय येता? तू काय येता? आधार येता आधार बाजू
कोणाक येता माकावर नाही आहे म्हणजे अशी हातात अशी पलटी बिलटी करून अशी करा करी थापायची अशी 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 भाजायची अशी अशी तू भाजलं तू भाजायची पहिली अशी नाही बाबा आता जमणार ना आता तेवढी नाही जमत मग तेव्हा पहिले यायचे तुला बनव हातारे आणि हा तवा तू कसला असतो आपलं भिऱ्याचो भिऱ्याचे असले येईल हे आपल्या तवा किती वर्ष आले जुनो आहे खूप 40 वर्ष आली खायच्या या तव्यात मग अरे बापरे एवढं जुनं तवा आपलं तो आता ती अशी भिड्याची सामान भेटत नाही ना असलं नाही आता मंगल्याची चारी होते मंगल्यांनी मंगलातील आता असे हे भिड्याचे गावत नाही आता नाही गावत ह्या आमच्या 40 वर्ष झाली ना मग खूप वर्ष जुनं होता तो आणि अजून बरं तसंच कायम आणि आता ती भांडी अशी भेटत नाही आता नाही गावत असले लोखंडाचे आता लोखंडाचे बरोबर ते फुटतात वगैरे नंतर जुने लोक भाकरीत नाचण्याचीच खात ना तेव्हा बाकी कसली भाकरी भाजायची बाकी कसली ज्वारीची वगैरे नाही आपण नाही खात ना आमची लोक ज्वारी नाही खाय फक्त नाचणी नाचणी पिकू आणि भरपूर भाकरी दादा म्हण नाचणी दादा म्हण मग आमच्या माये लागते धामन पिकून पण तेव्हा तुम्ही फक्त निस्ती नाचणी टाकायचे की त्यात गहू बीव टाकायचा तेव्हा पण गहू टाकायचा आतमध्ये जरासा कशी नाचणीच्या भाकरीत नरम पण येऊ खय म्हणून हुडीच टाकायची तेव्हा त्याच्या फक्त हुडी नाचणी बाकी काय नाही आता त्या तांदूळ गहू घालते उडीत उडीत पण आपण पिकवायचे हो भाकरी टाकल्यावरती लगेच पाणी मारायचं ना त्याच्या वरती पांढरा राहता पीठ मग लग्नानंतर घरात तूच मग भाकरी वगैरे भाजी बाकी कोण नाही बाकी कोण नाही जेवण पण तूच करी सगळं जेवण आजी करी जरा जरा पण भाकरी आजी म्हणजे इची आजी आमची पणजी ना खापर पणजी खापर पणजी तुझी सासू म्हणजे ती जेवण बनेल तू भाकरी वगैरे भाजी भाकरी त्या भाकरी 12 महिने माझ्या हाती होईल तरी किती तेव्हा भाकरी भाजत तुम्ही 10-12 भाकरी भाजचे लागत कुठून सकाळ दुपार दुपारी पण दुपारची नाही सकाळची आणि रात्रीची आणि रात्री नेरी आहे नाश्त्या शेतात बितात घेऊन जात ना नाचण्याचे भाकरे शेतात सकाळी किती वाजता उठून तुम्ही भाकरे बसायचे 5 वाजता मग शेतात जाग नको अरे बापरे 5 वाजता उठून भाकरी बाजून तर मग सोबत घेऊन जायचं म्हणजे नाश्ता करून जायचे काय काय नाश्ता करून जायचे काय काय मारत नाश्ता घेत तडे मग सकाळी 5 वाजता उठून तू भाकरी भाजायचं म्हणजे त्याच्या आधीच उठा झाला का 4:30 वाजता उठला झाला का तुमचा 5 वाजता उठावं मग थंडीच्या दिवसात पण लवकर उठा तुम्ही मग तेव्हा एवढी थंडी होती आता जेवढी पडतात तेवढी आता तशी थंडीच नाही तशी लय तेव्हा लय थंडी होती कुडकुडे भरणारी 4 दिवसात कुडकुडे येत थंडीची आता हा काय पास 7 दिवस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस अजून थंडी नाही गेली यावर्षी सगळ्या बदललेलं मग घरातल्या का तुझ्या आजची भाकरी आवडायची सगळ्यांना कोणी भाजलेली माना येईना चिमट्या चिमट्या मट्या तुझ्या हातातली भाकरी लागायची माझ्या ती धुळी करते का ना दाबा म्हटला भाकरी भात माझ्या भाजत नाही भाजले गेला भाकरी खाव म्हणजे त्याच्या आत्याचे आत्याची धुला दिल्या रडवल्यांचा काम लगीन करून दिला आणि
भाकरी बरोबर वाजूक नाही हा बरोबर भाजले नाही कागो येतात काज बागले सबक्या केले काकड नाही तिका माती काय ठेवले नाही बाहेर बाईजे ही भाकरी निकाल कशा ठेवतात भाकरी भाकरी दुसरी भाकरी पण टाकली तू परत जुने लोक फक्त भाकरीच खायत ना नाश्ता जास्त काय काहीच नव्हतं तेव्हा खात तेव्हा आजोबांना पण आवडायची भाकरी सगळ्यांना आणि भाकरी बरोबर तेव्हा सोबत काय खायचे पेज काय नाश्ता पिटी पिटी करून तेव्हा नातने स्वस्त होते घेवत नाही आपण विकत बाहेर आपल्या सगळ्या ह्याच्यातला असेल सगळा करी म्हणजे 40 वर्ष तापता त्याच्यामुळे बारीक घातला एक भाकरी आपली रेडी झालेली गरम गरम ही भाकरी कधी फोडत नाही ना फुगलेली भाकरी नाही पहिली प्रथा होती ना अशी फोडूची नसता फुगल्या फोडीची नसतात दहा मिनिटात भाकरी भाजून झाली नाचण्याची भाकरी गोलमेज आता निकरा ठेवल्यात निकराची चव पण येत ना ते का जरा आगीची चव पण भाकरी घेतात निकरा भाजल्यावर तू त्या माहेरक असताना पण भाकरी भाजायची तिकडे माहेरक नाही माहेरक माझी आऊ भाजी आई भाजी हातावरचे हातावरचे एवढी असायची मोठी मोठी असायची भाजी आऊस माझी चव भर तेव्हा तवे एवढेच असायचे की मोठे असायचे तवे असले असले ते आमच्या तीन मकान आमच्या बापू झाली ना असले पण तेव्हा हातावरचे भाकरे हातावरचे मायातली ताई हातावरच भाकरी हातावर भाकरी मग तेव्हा सगळी बायका हातावरच भाकरी भाजत हाताच्या तापात तवे याच्यावर तेव्हा लोकांची सवय होती हातर भाजूची आता जमत नाही जमत नाही एवढा आणि असे निकरार कोण सहसा भाजत नाही शेकीत नाही कोण शेकीत नाही बरोबर अशी ह्या साईड शेकत नाही म्हणून अशी बघा अशी शिकाग होई पाचरी बघा कोणावर ना पाकरी शिकाग होई व्यवस्थित शिकाग होई नाही तर मग पीठ राहत ना अजून दोन भाकरे भाजल्या ना तर मित्रांनो अशा प्रकारे माझ्या आजीने भाकरी भाजून दिली एक बघ गरमागरम मस्त नाचणीची भाकरी आणि थोड्या गप्पा पण झाल्या मजा आली खूप आणि ह्या सगळ्या आठवणी आहेत ज्या आम्ही कलेक्ट करतो व्हिडिओद्वारे आणि त्या आठवणी प्रत्येकाच्या लाईफमध्ये आल्या असेल प्रत्येकाच्या घरी तशी एक आजी असते जी अशा भाकऱ्या वगैरे भाजत असते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बनवल्यानंतर बघितल्यानंतर ती आजी आठवेल जी तुम्हाला भाकरी भाजून द्यायची त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता आणि आम्हाला एक कलेक्शन म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे सो आता मी गरमागरम भाकरी आणि बाहेर मस्त गोलम्याची भाजी झालेली आहे ती खाईन
लवकरच भेटू नवीन रेसिपी सोबत. आजीच्या काही ट्रॅडिशनल जुन्या रेसिपी आणि अशाच पद्धती म्हणजे भाकरी कशी निखाऱ्यावरती बांधली जाते तर ती बाहेरून ओरडते लवकर का गरम गरम आहे तोपर्यंत. सो गरम गरम भाकरी खाण्याची मजाच वेगळी असते आणि अशी भाकरी म्हणजे निखाऱ्यावरती भाजलेली भाकरी खाणं म्हणजे भाग्यच. म्हणजे आता तसे कोण भाजत नाहीत म्हणजे तव्यावरती भाजतात पण नंतर ते शेकत नाहीत, पण आजीने ते आपल्याला सगळं दाखवलेलं आहे. सो मी जातो आता आणि लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा. नवीन कोण आले असेल तर लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे माझं पण आले ते इकडे छोटे छोटे. सो भेटू लवकरच. बाय बाय.